नाशिक महानगरपालिकेतील जुन्या प्रभाग क्रमांक 4 नगरसेवक आणि शहरातील कुष्ठपीडितांसाठी लागणारे कुष्ठपीडित सामाजिक बहुउद्देशीय सेवा संस्थाचे संस्थापक अध्यक्ष हेमंत अण्णा शेट्टी यांच्या माध्यमातून दरवर्षी वाल्मिक नगर शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानावर क्रिकेटचा थरार पंचवटीकरांना पाहायला मिळतो. गेली 2 कोरोनामुळे वाल्मिक नगर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या, मात्र या वर्षी पुन्हा एकदा 3 क्रिकेटचा थरार नाशिककरांना विशेषतः पंचवटीकरांना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धांचे उद्घाटन माजी नगरसेवक उल्हास धनवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक हेमंत शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाटे, दिगंबर धुमाळ यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. श्रीफळ वाढून या क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला. केवळ जिल्ह्यातूनच नव्हे, राज्यातून जवळपास 30 अधिक संघ या वाल्मिक नगर प्रीमियर लीग स्पर्धेत उतरले आहे. टेनिस बॉलवर होणाऱ्या या स्पर्धांची सुरुवात नाणेफेक करून करण्यात आली. याबाबत उल्हास धनवटे, दिगंबर धुमाळ यांनी अधिक माहिती दिली. श्रीराम सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ तसेच प्रभाग क्रमांक 6 कार्यक्षम नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी यांच्या सौजन्याने वाल्मिकी नगर या क्रीडांगणावर नाशिक जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या ठाणे, पुणे, नंदुरबार, धुळे या सर्व जिल्ह्यातनं या ठिकाणी क्रिकेटप्रेमी या ठिकाणी ओवरआर्मच्या क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहे आणि ते सर्व जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी ह्या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी येत आहे. क्रिकेटप्रेमींना क्रिकेटचं एक व्यासपीठ हेमंत अण्णा शेट्टी यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले. स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आपल्या क्षमता काय हे समजत असताच आणि त्याच खऱ्या अर्थाने आज हे सर्व क्रीडाप्रेमी या ठिकाणी आल्या. ह्याच्यातनं जे काही 3 टीम उत्तीर्ण होतील त्यांना श्रीराम सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी अनेक बक्षिसांचं आयोजन केलं आहे. सर्व क्रीडाप्रेमींना आज आम्ही हेमंत अण्णा शेट्टी यांच्या वतीने सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाल्मिकी नगर मित्रमंडळ तसेच श्रीराम सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि हेमंत अण्णा शेट्टी यांच्या माध्यमातनं क्रिकेट स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवल्या जातात. त्यांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. चषकसाठी अंतिम सामना होणार आहे. दुपारी 12 राम जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती नगरसेवक हेमंत शेट्टी यांनी दिली. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.